घडणाऱ्या रक्तरंजित घटना निष्पाप लोकांचे डोळ्यासमोर गेलेले जीव प्रचंड आर्थिक हानी अशा अनेक घटनांनी मुंबई खिळखिळी होत चालली होती दररोज मुंबईत नवीन नवीन डॉन तयार होत होते आणि हे डॉन लोक अतोनात नुकसान करत असत आणि आपलं वर्चस्व सिद्ध करत असत या गुंडांना आळा घालायचं काम मुंबई पोलीस शर्थीने काळी मुंबईत वरद राजन या तामिळ डॉनचं वर्चस्व होतं चेन्नई वरून येऊन तो हमाल म्हणून सुरुवातीला काम करू लागला होता पुढे हाच हमाली करणारा पोरगा मुंबईचा पहिला हिंदू डॉन म्हणून उदयास आला तर आजचा हा किस्सा आहे डॉनच्या पलायनाचा स्वतःला मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून घेणारा वरदराजन मुंबई सोडून पळाला म्हणण्यापेक्षा एका धडाकेबाज पोलीस ऑफिसरच्या टॉर्चरला वैतागून पळाला ते पोलीस ऑफिसर होते वाय सी पवार वाय सी पवार यांच्या आक्रमक कारवाईने भले भले गुंड अचानक गायब होऊ लागले होते गुन्हेगारीवर आळा घालण्याचं काम वाय सी पवार यांनी केलं मुंबईत राजरोजपणे चालणारे अवैध धंदे टोळी युद्ध काळा बाजार यांना त्या काळी ऊत आला होता आणि तेव्हा एंट्री झाली वाय सी पवार यांची चेंबूरमध्ये छोटा राजन हा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा पण त्याच्याही आधी जंगी आणि भव्य दिव्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली ती वरद राजनने अवाढव्य खर्च भले मोठे मंडप जोरदार वाजणारी गाणी अशा मोठ्या स्तरावर हे गणपती उत्सव साजरे होत असत यात अमिताभ बच्चन जया बच्चन हे आवर्जून आरतीला हजर राहत असत पण यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असे आणि त्याचा त्रास सामान्य लोकांनाही होत असे हा प्रकार पाहून वायसी पवारांनी आपला मोर्चा वरद राजनकडे वळवला सगळ्यात आधी वायसी पवारांनी वरदराजनच्या वाढत्या मंडप आकाराची सूचना अतिक्रमण विभागाला देऊन ती कमी केली कोर्टाकडे याची तक्रार दिली वरतराजनला याबद्दल काहीच माहिती नव्हतं अचानक हा प्रकार घडल्याने तो गोंधळून गेला वाय पवार यांनी थेट मंडपासमोरच एक छोटेकानी पोलीस चौकी उभी केली हा प्रकार वरदराजनला आवडला नाही त्याने त्या पोलीस चौकीचे आणि पवारांचे फोटो काढून कोर्टात याचिका दाखल केली पण पवारांनी अधिकृतरित्या परवानगी घेतली असल्याने कोर्टाने वरदराजनची मागणी धुडकावून उन लावली शेवटी वैतागून ला सगळी रोषणाई सगळा थाटमाट कमी करावा लागला मंडपाचा आकार कमी करावा लागला पण वाय सी पवार हे गप्प बसणाऱ्यातले नव्हते त्यांनी हळूहळू वरदराजनच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली वरदराजन हा अगोदर क्रूर होता तो त्याच्या विरोधात पोलिसांना जो तक्रार करेल त्याला बेदम चोप द्यायचा त्याचे हाल हाल करायचा त्यामुळे वरद राजनचा त्रास सहन करण्याशिवाय सामान्य लोकांकडे दुसरा पर्याय नसायचा आणि पोलीसही त्याला टरकून असायचे पण वायसी पवारांनी शेवटी राजनला बेड्या ठोकल्या आणि मुंबईच्या डॉनला पहिल्यांदा गजाड केलं तिथे त्याला रात्रभर तळमळू दिलं सामान्य लोकांना विनाकारण त्रास देण्याचे परिणाम त्याला भोगू दिले मग शेवटी वायसी पवार स्वतः कोठडीतही गेले वरद राजनला त्यांनी नाव विचारलं त्यावर त्यांनी गुरमीने उत्तर दिलं की वरदा भाई पवारांनी त्याला खडसावलं की तुझ्या बापाने हेच नाव दिले का तुला बापाचं नाव सांगायला लाज वाटते का संपूर्ण नाव सांग मग वरदराजनने पूर्ण नाव सांगितलं वरदराजन मुनीस्वामी मुदलियार बरेच प्रश्न विचारून त्याला त्याच्या अवैध कामांविषयी माहिती विचारून घेतली कोठडीत पवारांनी डॉनचा सगळा माज उतरवला रात्रभर त्याला टॉर्चर केलं त्याला पुरता नामोहरम केला कशी बशी सुटका झाल्यावर वरदराजनने सुमडीत आपला विस्तारा घेतला आणि तो थेट चेन्नईला जाऊन पोहोचला दुसऱ्या दिवशी वायसी पवारांवर कौतुकाचा वर्षाव झाला सगळीकडे त्यांच्याच नावाची चर्चा होती एका बहादूर ऑफिसरने मुंबईच्या डॉनला धडा शिकवला फक्त धडाच नाही शिकवला तर त्याला पळवून लावलं पुढे चेन्नईमध्येच त्याचा मृत्यू झाला या घटनेपासून लोकांमध्ये वाय सी पवार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा पोलीसवाला म्हणून प्रसिद्ध झालं आणि अंडरवर्ल्डने मात्र पवारांचा कायमचा धसकाच घेतला होता ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका